एका वर्षात देगलूरला जिल्हा बनवणार, मधुजी गिरगावकर यांचं वक्तव्य. माजी सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर यांनी आज देगलूर येथे पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या देगलूर बिरोली विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते यावेळी म्हणाले की मला माझ्या पक्षाकडून निश्चितच उमेदवारी मिळेल, नाही मिळाल्यास मी पुढची भूमिका लवकर सांगेन, असं ते म्हणाले. मला संधी मिळाल्यास देगलूरला एका वर्षात जिल्हा बनविणार, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मी प्रशासनात काम केल्यामुळे मला विकास कसा करायचा आहे हे चांगलंच माहीत आहे. येणाऱ्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मिलिंद वाघमारेसह मी स्मिता पाटील, माइंडलाइट मीडिया. मी मधु गिरगावकर, सगरोळी तालुका बिलोली या गावचा रहिवासी आहे. सगरोळी येथील कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या संस्कारामध्ये वाढून शिक्षण घेऊन, त्यानंतर इंजिनिअरचं शिक्षण घेऊन बी सिव्हिलचं इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पाणी पुरवठा विभागामध्ये विविध पदावर काम केले आणि आता 31 मे 2023 रोजी अधीक्षक अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेला आहे. तत्पूर्वी या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याकडे खाजगी विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्यापूर्वी शेतकरी नेते माजी राज्यमंत्री आदरणीय सदाव खोत साहेब यांच्याकडे 4 वर्ष काम केलेलं आहे. एकंदरीत मागील अनेक वर्षापासून मी मंत्रालयामध्ये मंत्र्याच्या कार्यालयामध्ये कामकाज केलेलं आहे आणि या कामाचा अनुभव या आपल्या भागातील अविकसित भागातील लोकांसाठी आणि या भागाच्या विकासासाठी व्हावा या दृष्टिकोनातून समाजसेवेचं काम मी सुरू केलेलं आहे. आणि या हे करीत असताना माझ्या मित्रांच्या आग्रहाखातर त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी मागील 29 तारखेला शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मागील 20 वर्ष मी मुंबईमध्ये काम करत असताना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. गोर गरीब दीनदलित शोषित यांच्या गरजापोटी त्यांनी खूप संवेदनशील असतात, त्यांना मदतीचं कार्य हे अथंग धकधकत्या दिव्याप्रमाणे चालू असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आणि सगळ्या मित्रांच्या आग्रहाखातर शिवसेनेकडून महायुतीकडून उमेदवार घेऊन निवडणुकीसाठी निवडणूक लढवावी असे सगळ्याचा आग्रह आहे. त्यानुसार मी निवडणूक लढविण्यास तयार आहे. मला खात्री आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सर्वांनी माझ्या या अनुभवाचा माझ्या या कामाचा विचार करून आणि याचा फायदा या भागाला व्हावा म्हणून मला महायुतीकडून या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देतील याची मला निश्चित खात्री आहे. आणि त्याची तयारी करत असताना आज या ठिकाणी माझे मित्रमंडळ, हितचिंतक, मार्गदर्शक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एक बैठक झालेली आहे. या बैठकीसाठी जवळपास 50 च्या वर सरपंच होते, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य, मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. प्रामुख्याने या ठिकाणी आता या प्रेससाठी देखील बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती अंकुलवाड दादा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी नरंगलचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे
अशोकरावजी गोपछडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र बाबूरावजी दोसलोट जे 25 वर्ष लगोलचे सरपंच होते तेही आहेत. ओबीसी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बालाजी पाटील आहेत आणि विशेष म्हणून माझे विशेष मार्गदर्शक असलेले सुभाषदादा काटे जे नुकतेच माझ्यासोबत शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी लातूर जिल्ह्याचं जिल्हाप्रमुख म्हणून अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ते सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आहेत. इंगळे काका आहेत आमचे मुकेश शहराचे अध्यक्ष शिवसेनेचे हे पण आहेत आणि माझ्या पाठीमागे उभा टाकलेले हे सर्व असंख्य गडूर केरूर डोंगाव या सर्व गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी सर्वांनी एक विचार व्यक्त केलेला आहे की आपण निवडणूक लढवावी, माहिती करून निवडणूक लढवावी आणि काही कारणास्तव जर या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवावी, त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे माझ्या मित्रांनी, या ठिकाणी जो माझा विश्वास दाखवलेला आहे की निवडणूक लढवावी त्याचा मी सगळ्या गोष्टीचा आदर करून त्यांचा मान दाखवून त्यांचा सन्मान दाखवून येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे. बऱ्याच वेळेस मास्टर प्लॅन आखतो परंतु ते यशस्वी होत नाहीत. मी मुंबईमध्ये काम केलेलं आहे, अनेक महापालिकेमध्ये काम केलेलं आहे. भिवंडी सारख्या 15 लाख लोकसंख्येचं शहर, उल्हासनगर 10 लाख संख्याचं शहर, वसई विहार 25 लाखाचं शहर, या शहराचे आराखडे तयार केले आणि विहित कालावधीमध्ये ते विकासाचे प्रश्न मी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की या देगलूर आणि बिलोलीच्या काय प्रश्न आहेत याची मला एक मी माझ जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी म्हणून याची मला पूर्ण जाणीव आहे. मास्टर प्लॅन मला जाहीर करण्याची गरज नाही पण मास्टर प्लॅनची जी अंमलबजावणी करून एक एक प्रश्न या भागाचा सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आताच आपण भाषेत म्हणा की देगलूरला आपण जिल्हा करू तर त्याच्यासाठी आपले नेमके आमदारांचे प्रयत्न काय? मला या ठिकाणी माझ्या भगिनी यांनी भाषणामध्ये उल्लेख केला की तुम्ही अत्यंत कमी कालावधीमध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये बिलोली शहरासाठी एमआयडीसी मंजूर करून आणून त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. बिलोलीच्या विकासाचा मार्ग चालू केलेला आहे तर आमच्या देगलूर शहरासाठी तुम्ही काय करणार? देगलूर शहरासाठी काय करायचं हे माझ्या उराशी बाळगलेलं आहे. मी जन्मतः लहान असताना मी पुढं काय व्हायचंय मी लहानपणीच ठरवलेलं होतं आणि ते उद्देश मी हे पूर्ण केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं म्हणून आज यशाच्या शिखरावर मी गेलेलं आहे. त्या पद्धतीनंच देगलूरचा विकास हा देखील मी बालपणापासून माझ्या मनामध्ये ठरवलेला आहे. देगलूर शहराचे विकास करण्यासाठी काय करायचे तर सगळ्यात मोठा महत्त्वाचा विकासाचा उद्देश मी सांगणार आहे की येत्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देगलूर शहरासाठी जिल्ह्याची निर्मिती करणार आहे. मी असं म्हणलेलंच नाही की मी अपक्ष उभा टाकणार आहे. मला निश्चित खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मला महायुतीमध्ये उमेदवारी देणारच आहेत. परंतु या ठिकाणी काही मित्रांनी शंका उपस्थित केली की जर नाही मिळालं तर काय करणार, अपक्ष उपारा अशी त्यांनी विनंती आणि मागणी केलेली आहे. मी एवढंच म्हटलं की त्यांच्या मागणीचा आणि विचाराचा मी आदर आणि सन्मान करेन. निवडणूक लढवण्यासाठी मी कुठलीही तयारी केलेली नाही किंवा तो माझा उद्देशही नाही. परंतु सेवानिवृत्तीनंतर मागील 2 वर्षापासून आपल्यालाही माहिती आहे या भागामध्ये प्रत्येक गावाला 2-3 दिवस भेटी घेतलेल्या आहेत.
त्या ठिकाणच्या समस्या सोडवण्याचा प्रश्न केला आहे. पाणी पुरवठ्याचा, रस्त्याचा, नाल्याचा, गटारीचा, त्यापेक्षाही वैयक्तिक लोकांच्या तहसीलच्या पंचायत समितीचे प्रश्न सोडवण्याचा मागील अनेक वर्षापासून करत आहे आणि यापुढे करत राहणार. या भागाचा विकास व्हावा, गोरगरीब जनतेचा प्रश्न सुटावे यासाठी मी कटिबद्ध आहे, हे काम करणार. आणि त्यातून लोकांची मागणी आहे की निवडणुकीला उभा टाकावं, तर त्या ठिकाणी जे लोकांच्या विचारांचा मी आदर करून निवडणूक लढवण्यासाठी आहे. बाकी तयारी जी आहे, मला वाटते जनता जनार्दन आज माझे हितचिंतक करतील आणि त्यांच्या सहकार्यावर, त्यांच्या बलबुत्यावर मला या निवडणूक लढवण्यासाठी एक हत्तीचं बळ निर्माण झालेलं आहे आणि एक विश्वास निर्माण झालेला आहे की मला या सर्वांच्या आशीर्वादाने मला वाटते या भागातील जनता मला निश्चितच आशीर्वाद देईल. निश्चितच मी एक प्रशासकीय अधिकारी आहे. विकास काम जलद गतीने होण्यासाठी काय पाहिजे, विकासाचे जर जलद गती व्हायची असेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा डिसेंट्रलाइज विस्तारीकरण झालं पाहिजे. छोट्या छोट्या भागासाठी तालुका असला पाहिजे, छोट्या भागासाठी जिल्हा पाहिजे. आणि आपल्या हा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ जो आहे, पूर्ण कुंडलवाडीपासून हानेगाव हा तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहे. या भागामध्ये लोकांमध्ये मोठा असंतोष आहे की तेलंगणाच्या प्रमाणे आपल्या या भागाचा विकास झालेला नाही, त्यामुळे काही गावांनी, ग्रामपंचायतीतील नागरिकांनी तेलंगणामध्ये जाण्याचा प्रवेश केलेला आहे. त्याला कारण एकच आहे की विकास झालेला नाही. म्हणून मी म्हणतो की तेलंगणामध्ये देखील मंडळ आहेत, छोटे छोटे मंडळावर SDM आहेत, छोट्या छोट्या मंडळावर तालुका स्तराच्या तालुका स्तरीय अधिकारी आहेत, कार्यालय आहेत, त्यातून एक मोठं मॅनपॉवर तयार होते. म्हणून आपला हा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अविकसित आहे, सीमावर्ती आहे. म्हणून जरी छोट्या तालुक्यासाठी जिल्हा करता येत नसेल तरी तेलंगणाच्या धर्तीवर एक अविकसित भाग म्हणून, सीमावर्ती भाग म्हणून, खास बाब म्हणून या ठिकाणी जिल्हा निर्मिती करावा अशी मी मागणी करणार आहे आणि त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. गरज पडल्या तर त्यासाठी मी आंदोलन करणार आहे आणि विधानसभा बने मुख्यमंत्री उपमुख्य सगळ्याकडे मागणी करून एक वर्षाच्या आतमध्ये हा देगलूर जिल्हा मी तयार करणार आहे.